हेलो फ्रेंड, वेलकम दोस्तों. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ओमना कॉर्टिल सिरपबद्दल माहिती. मित्रांनो, हे सिरप 60 ml मध्ये अवेलेबल आहे आणि या सिरपची जी MRP आहे ती 32.92 आहे आणि हा मॅकलॉइडचा ब्रँड आहे. मित्रांनो, यामध्ये ईच 5 ml कंटेन प्रेडनिसोलॉन सोडियम फॉस्फेट हे 5 mg-मध्ये अवेलेबल असतं. मित्रांनो, हे सिरप पिडॅट्रिक्समध्ये वापरल्या जातं. तर मित्रांनो, या सिरपचा डोस हा बाळाच्या वय, उंची आणि वजन याच्यावर डिपेंड करतं, ते आपल्याला फिजिशियन सांगत असतात. तर मित्रांनो, ही एक स्टेरॉइड दवा आहे आणि याचा उपयोग जास्त कालावधी करता करणे हानिकारक आहे. तर मित्रांनो, मी याचा उपयोग तुम्हाला सांगणार आहे की हे कशाकशामध्ये वापरल्या जातं. तर मित्रांनो, हे ॲलर्जिक कंडिशनमध्ये जास्त वापरल्या जातं, म्हणजे कायमची सर्दी, खोकला किंवा इन्फ्लामेशन, तसेच गळ्यामध्ये खराश होणे, बार बार शिंक येणे, किंवा खूप दिवसापासून ताप येतो आहे, किंवा आपल्याला लाल चट्ट्याची वगैरे कुठे शरीरावर समस्या असेल, किंवा आपल्याला कुठे सूज असेल, तसेच आपल्याला दम्याचा त्रास असेल, किंवा डोळ्यामध्ये लाल चट्टे पडलेले असतील, किंवा लंग्स इन्फेक्शन असेल, तर ह्या मेडिसिनचा उपयोग अँटीबायोटिकसोबत सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून उपयोग केला जातो. मित्रांनो, एवढ्या सर्व व्याधींवर याचा उपचार होतो, पण याच्यासोबत अँटीबायोटिक औषधी घेणे गरजेचं असतं. मित्रांनो, कधीही केव्हाही मेडिकल स्टोअरमधून ही औषधी स्वतः खरेदी करू नका. जेव्हा फिजिशियन आपल्याला हे औषध प्रिस्क्राईब करतील विथ अँटीबायोटिकसोबत, तेव्हाच हे औषध घ्यावे. मित्रांनो, सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून या औषधीचा खूप वापर होतो. तसेच मित्रांनो, काही या सिरपचे साईड इफेक्ट पण आहे, म्हणजेच लूज मोशन किंवा भूक कमी लागणे, असे या सिरपबद्दल माहिती होती. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद.